जनसामान्यांचा नेताच नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याची खर्ची घालणारे लोककारणी म्हणजेच आनंद दिघे. लवकरच या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यामध्ये आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून आनंद दिघेंची दमदार व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रवीण विठ्ठल तरडे यांचं दिग्दर्शन असलेल्या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. आनंद दिघे आज लौकी करताना हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात आजही त्यांचं अढळ स्थान आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या टीझरमध्ये आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकच्या विविध भावमुद्रा पाहायला मिळत आहेत. कट्टर शिवसैनिक, हिंदू धर्माभिमानी, करारी स्वभाव, काहीसे एकांतप्रिय असलेल्या आनंद दिघे यांचं रूप लक्षवेधी ठरत आहे. गरीब शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलमाची भाषा करणाऱ्यांवर आपली जरब बसवणारे हेच त्यांचं व्यक्तिमत्व. आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. गरीब शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलमाची भाषा करणाऱ्यांना आपली जरब बसवणारे हे व्यक्तिमत्व लोकांवरती कसं भारी पडलं हे सुद्धा आपल्याला टीझरमधून पाहायला मिळते. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसं त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. घरावर तुळशीपत्र ठेवून निघालेल्या, बँकेत अकाउंट नसलेल्या आणि दोन्ही किसे रिकामे असलेल्या या माणसाची श्रीमंती होती ती म्हणजेच सामान्य माणसांचा पाठिंबा. अशा लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्वावर चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्या इतकंच जिकेरीचं आणि त्यातही त्यांचं व्यक्तिरेखा साकारणं हे त्याहूनही अवघड काम होतं. पण या सगळ्याच जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतल्या त्या म्हणजेच दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांनी. येत्या 13 मे रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. तेव्हा मंडळी, आपल्याला आनंद दिघेंचा हा लुक कसा वाटला? प्रसाद ओक यांची भूमिका आपल्याला कशी वाटते? त्यासोबतच हा टीझर आपण पाहिलात का? नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.